नमस्कार, डिजिटल प्रभातमध्ये आपले स्वागत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील सर्व मंडळांनी यावर्षीचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर भाऊरंगारी गणपती ट्रस्टचे पुनित बालन आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडनं जाणून घेऊया की या वर्षीचा उत्सव कशा प्रकारे साजरा होणार आहे. सर, काय नक्कीच यंदाच्या वर्षी हे वेगळा गणेशोत्सव आहे. नेहमीसारखा गणेशोत्सव नसणार आहे. तर श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टने निर्णय घेतला की यंदाचं वर्ष आपण ऑनलाईन सांस्कृतिक महोत्सव, जे एवढ्या महिन्यापासून लोक आपल्या घरी लॉकडाऊनमध्ये राहत आहेत. आता पण आपल्याला माहिती आहे की गणेशोत्सवच्या काळात पण लॉकडाऊन आहे, लोकांनी घरी बाहेर पडावं नाही म्हणून आपण एक सांस्कृतिक ऑनलाईन महोत्सव पहिल्यांदा. सांस्कृतिक महोत्सव नेहमी होतात पण गणेशोत्सवाच्या निमित्ताने पहिल्यांदा झालंय की ऑनलाईन महोत्सव, ज्याच्यात शंकर महादेवन असू द्या, अजय अतुल असू द्या, राहुल देशपांडे, डॉक्टर सलील कुलकर्णी, लिटल चॅम्प्स, ते आता मोठे झालेत, विराज जोशी, पंडित भीमसेन जोशींचे नातू, पंडित राकेश सुरेश, पद्मश्री विजय घाटे यांची बासुरी आणि तबलाची जुगलबंदी, डॉक्टर सलील कुलकर्णी, आणि खास बातचीत काही आपण प्रसिद्धी लोकांचं घेत आहे, ज्याच्यात आपले पुण्याचे प्रथम नागरिक मुरलीधर मोहल, माझ्या डॉक्टर रवींद्र शिसवे, माझे मित्र प्रवीण तरडे यांचं आपण बातचीत घेतली. ही आपण 22 ते 1 सप्टेंबर संध्याकाळी लिंक्स आपण शेअर करणारच आहे. त्या लिंक्सवर ही मुलाखत किंवा ही मैफिल दिसणार आहे. तर मी लोकांना आवाहन करेल की त्यांनी आपल्या घरीच बसावं आणि गणपतीसमोर ही मैफिल लावून त्यांनी मैफिलाचा आनंद घ्यावा.